हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जननी राजमाता मा जिजाऊ यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस यांच्या हस्ते मा जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर प्रसंगी माध्यमांशी बोलताना विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले की श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केली आणि एक आदर्श राजा म्हणून नावलौकिक मिळवलं. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचा आदर्श शूरवीर माता म्हणून मा जिजाऊंना संबोधलं जातं आणि प्रबोधनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापना करण्यासाठी यशस्वी झाले अशी महान माता माऊली मा जिजाऊंना प्रणाम करत अभिवादन केलं. सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज, विठ्ठल कुराडकर, संजू शेट्टी, गुरुनाथ कोळी, रमेश शिलवेरी आदी मान्यवर उपस्थित होते. आज स्वराज्य संस्थापनेचे किंवा हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जे आपण चरित्र ऐकतो किंवा त्यांनी या आदर्श घडवलं की राजकारभार कसं चालवावा, जातीभेद न ठेवावा, सर्व जाती धर्माला समान न्याय देणारा आणि स्त्रीला माते समान मानणारे आणि आदर्श असे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वारंवार नेहमी आठवण करतो आणि त्यांचं अनुकरण आपण या करून आज प्रत्येक वेळेला इतिहासामध्ये सांगितलं जातं, आपण सुद्धा अनुकरण करतो. अशा थोर आणि एक बलाढ्य अशा शूरवीर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी माता जिजाऊ यांचा आज जयंती आहे. या माता जिजाऊला महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय